नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगर मधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेले रिलीव प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या. नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम, प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध, अजूनही भरपूर काही. तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा. माहितीसाठी संपर्क साधा 9765176514, 9665989811, 9763300611. काल महायुतीचा मेळावा पार पडला. महायुतीच्या मेळाव्याला अनेक दिग्गज नेते होते. 2 उपमुख्यमंत्री होते, 1 मुख्यमंत्री होते, भाजपचे मंत्री होते, अजित पवारांचे गटे होते. पण कर्जत मतदारसंघात जर आपण बघितलं, अनेक नेते जे आहेत उपस्थित दिसताना दिसून आले नाहीत. थोडेफार जे आहेत महायुतीचेतले महत्त्वाचे नेते थोडेफार मला दिसले, मात्र जरी आपण बघितले महायुतीच्या माध्यमातून राजकीय रणनीती ठरण्यात आलेली आहे की सर्वांनी एकत्र यायचं, काम करायचं, ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे चुका झालेल्या त्या चुका होऊ नये या दृष्टीने विधानसभेला आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे अशी भूमिका तिन्ही नेत्यांनी घेतली दिसून येते. जो कांद्याचा प्रश्न अजित पवारांनी म्हटलं, कांद्याने आम्हाला रडवलं, आमच्या जागा गेल्या, नाशिक, बिशिक, सातारा, सोलापूर असं काही जे म्हटलेलं आहे त्या दृष्टीने सातारा भागात आपले त्या दृष्टीने आपण बघितले सातारामध्ये उदयनराजे निवडून आलेले आहेत, त्यामुळे सांगली असेल अशा प्रकारे हे जे सगळे प्रश्न ते निर्माण झाले होते ते अजित पवारांनी सांगितले. रोखठोक अजित पवारांचं भाषण काल गाजलं. मुख्यमंत्रीसुद्धा चांगल्या भाषणातून आपल्या सडेतोड भाषणातून केलेलं, फार विरोधी पक्षाची खिल्ली त्यांनी उडून घेतलेली आहे. त्यामुळे पूर्णपणे आपण जर बघितलेलं ते पूर्णपणे लाडकी बहिणीसाठी एक योजना आणलेली आहे. त्या योजनेसाठी विरोधी पक्षनेतेसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यालयात असतील, तिकडे त्याची अंमलबजावणी करताना दिसून असा मुख्यमंत्री म्हणत आहे. त्यामुळे हे सगळ्या योजनेचा फायदा घेण्यासाठी विरोधी पक्षनेतेसुद्धा काम करत आहे असंच सुद्धा देवेंद्र फडणवीस असे म्हणताना दिसून येते. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आणण्यात आलेली आहे त्यामुळे त्याचा किती प्रभाव मतदारसंघावर पडणार आहे हे पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु महायुतीचे जरी सगळे लोक एकत्र असले तरी माझं स्थानिक पातळीवर महायुतीचे नेते एकत्र होताना कधी आतापर्यंत आपण दिसत नाही. आणि शिवसेना भाजपचं एक ट्युनिंग होतं, ते लोक थोडेफार एकत्र येतात, पण मात्र राष्ट्रवादी आणि सगळे तिघांमधले लोक एकत्र येताना कधी आता आपल्याला दिसताना दिसू नये. अशाच प्रकारे कर्जत मतदारसंघातले अनेक नेते जे आहेत राष्ट्रवादी काही नेते मला सुद्धा दिसून आले नाही, त्यामुळे ते सुद्धा तिथे दांडी मारल्या दिसून येते. किती काही कुणी किती काही करू द्या, महायुतीच्या किती जोश उत्साह होऊ द्या, मात्र हे सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार हे राज्यातून हद्दीपार होणार हे जवळपास निश्चित झालं. मतदारांचा ट्रेंड जो आहे ते लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला पूर्णपणे दिसून येतं आहे. कारण आतामध्ये पवारांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे, उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे, काँग्रेस नंबर 1 एक जो 12 जागा लोकसभेत त्यांना मिळाल्या आहेत, त्यामुळे तीन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे. आणि महाराष्ट्र ट्रेंड हा आता महाविकास आघाडीच्या बाजूने जाता दिसून येत आहे. कारण खरं तर भाजपने किंवा अमित शहाने ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांचं फळ जे आहे भाजपला आणि महायुतीला मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे किती महामेळावे घ्या, योजना करा, घोषणांचा पाऊस पडा, त्याचा परिणाम जो आहे 2 महिन्यामध्ये काही सर्वसामान्य लोकांपर्यंत होईल असं काही मला पत्रकार म्हणून वाटत नाही. त्यामुळे कितीही मेळावे तुम्ही घ्या, सरकार तुमचं जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येत्या काळामध्ये येण्याची चिन्ह जे आहे ती आता दिसू लागले. त्यामुळे याच महायुतीचे मेळावे जे आहेत गल्लीगल्लीत पार पडणार असते, माहिती सूत्रांकी दिले. तुम्ही कितीही मेळावे घेतले तरी घोषणा केल्या पण लोकांना कळलेलं आहे तुम्ही काय ज्या काही चुका केलेल्या आहेत. सर्वसामान्य महागाई अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांवर लोकांची सर्वसामान्य नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे तो जो फटका आहे तो फटका जो आहे महायुतीच्या नेत्यांना आणि विधानसभेला पडू शकतो. त्यामुळे दृष्टीने सगळे आता महायुतीतले लोक जे आहेत ऍक्शन मोडवर आलेले आहेत, पुन्हा एकदा आपली सत्ता जाऊ नये या दृष्टीने जे आहे सगळे राजकीय रणनीती दिसून येत आहे. त्यामुळे येणारे सरकार हे महाविकास आघाडीचं येणार हे मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच आता पूर्णपणे ताकदीने उतरून एक पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सरकार येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उलथापालथ होणार हे जवळपास निश्चित आहे. भाजपने कुणी किती काय करू द्या, लोकांचा ट्रेंड आता स्पष्ट झालेला आहे की आता महाविकास आघाडीत सरकारशिवाय पर्याय नाही अशी भूमिका आता महाराष्ट्रातले मतदार घेताना दिसून येत आहे. धन्यवाद.